दयालु कंपनी गढ़चिरौली कांग्रेस जिलाध्यक्ष महेंद्र मनवाड़े ने चुनौती दी है कि कंपनी के खिलाफ कार्रवाई करे, नहीं तो जोरदार आंदोलन होगा। कंपनी को एटापल्ली तालुका में सुरजागढ़ परियोजना में खुदाई का काम दिया गया है। खनन स्थल से लाल धुआं निकल रहा है और बहते पानी पर गिरने से पूरा पानी लाल हो रहा है और आम आदमी की जान को खतरा है। इस परियोजना के लिए बड़ी मात्रा में जंगल काटे गए हैं और पूरे जंगल को नष्ट कर दिया गया है। एक तरफ आष्टी से अल्लापल्ली तक सड़क पर गड्ढे हैं, इससे पता चलता है कि किस तरह से वन विभाग के कर्मचारियों को कंपनी द्वारा भारी प्रताड़ित किया गया है और क्षेत्र के नागरिक ऐसा कर रहे हैं। उक्त कंपनी का काम मोनोपोली है और हम इसे इतने जोश के साथ कर रहे हैं। इस कंपनी में रोजगार के रूप में मराठी युवकों को सुरक्षा गार्ड की नौकरी दी गई है और उनके हाथों में बैल चलाने की लाठी दी गई है। वहीं दूसरी ओर विदेशियों को कंपनी में उच्च पदों पर नियुक्त किया गया है। कांग्रेस के गढ़चिरौली जिला अध्यक्ष महेंद्र भवनवाड़े ने कंपनी के चल रहे मोनोपोली मामले पर तत्काल कार्रवाई करने और कंपनी को तत्काल बंद करने की चुनौती दी है, अन्यथा जोरदार आंदोलन होगा। अध्यक्ष गढ़चिरौली जिला कांग्रेस कमेटी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण गढ़चिरौली जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या या 9 ऑगस्टला क्रांती दिनापासून ते 15 ऑगस्टपर्यंत आपण भारत जोडो अभियान पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे। या यात्रेच्या निमित्तानं आपल्या देशाला जे 75 वर्ष स्वातंत्र्याचे पूर्ण झाले आणि हा अमृत महोत्सव साजरा करण्याचं काम अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हाती घेतलेलं आहे। हा संपूर्ण देशामध्ये भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून ही पदयात्रा आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये चालू झालेली आहे आणि याचाच एक भाग म्हणून आपण जिल्ह्यामध्ये 75 वर्ष स्वातंत्र्याला मिळाले असल्यामुळे 75 किलोमीटर पदयात्रा करून ही यात्रा आम्ही यशस्वी करणार आहोत। त्याच पद्धतीनं नेहमी काँग्रेस कमिटी या 75 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण बघितले असाल तर सतत जनतेच्या ज्या न्यायाकरिता आहे ती सतत पुढाकार घेत असते। आपण बघितलं असेल मागील पूर परिस्थितीच्या काळामध्ये सुद्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही पूरग्रस्त भागातील जनतेकरिता अन्नधान्य किटचे वाटप असेल, पूरग्रस्त भागामध्ये जे अडलेले आपले सगळे लोक होते त्यांना काढण्याचा प्रयत्न काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही केलेला होता। मागील वर्षभरापूर्वी आपण कोरोना काळामध्ये जर काँग्रेसचं हा एक जिल्ह्यातील उपक्रम बघितले असेल, कोरोना काळामध्ये सतत 62 दिवस आम्ही तिथल्या हॉस्पिटलमधील सर्व नातेवाईकांना आणि त्यांच्या सर्व पूर्ण परिवाराला त्या ठिकाणी 2 टाईमचं जेवण, जेव्हा आपल्या संपूर्ण भारत बंद पुकारला होता अशा कठीण काळामध्ये कोरोनाच्या या महामारीमध्ये काँग्रेस कमिटी त्या ठिकाणी उतरली आणि संपूर्ण नातेवाईकांना 2 टाईमचं जेवण, दुपारचं चाय नाश्त्याची व्यवस्था केलेली होती। संपूर्ण देशभरात जिथे इतर पक्ष कुठे दिसत नव्हते अशा वेळेस काँग्रेस रस्त्यावर आणि प्रत्येकाच्या मदतीकरिता धावून जात होती। रुग्णांना रक्तदान असेल, रुग्णांना ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल अशा अनेक उपक्रम आपल्या माध्यमातून आपण बघितले असेल की काँग्रेसने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज देशाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। हा 75 वर्षाचा अमृत महोत्सव आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत जी काँग्रेसने 75 वर्ष जी देशामध्ये देश उभा करण्यासाठी जो काम केलेला आहे तो लोकांच्या समोर। गढचिरोली से BCN न्यूज के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट।